नमस्कार मित्रांनो तर बघूया जलप्रदूषणाची कारणे थोडक्यात स्पष्ट करा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये क्वेश्चन आला आहे तर जलप्रदूषणाची सर्व कारणे मानवनिर्मित आहेत तर पहिलं कारण म्हणजे सांडपाणी जलाशयात न सोडणे दुसरा शहरातील महिला पाणी जलाशय व नद्यात सोडणे तिसरा आहे कारखान्यातील दूषितके अपद्रव्ये घन द्रव्य वायू स्वरूपातून पाण्यात मिसळली जाणे चौथा है जलवाहतुकीद्वारे होणारी इंधन घडती घातकद्रव्य घनरूप पदार्थांची गळती अपघात रासायनिक स्फोट यांमुळे पाण्यात अपद्रव्यांचा प्रवेश होतो अंतर्गत व किनाऱ्यालगतच्या वाहतुकीमध्ये वापरले जाणारे इंजन तेल पाण्यात तेल पाण्यात अपघाताने वा टँकरच्या स्वच्छतेच्या वेळी तेल पडून या तेलांच्या थर पाण्यावर साठत जातो पाचवा कारण म्हणजे गाडाचा अतिसंचय प्रवाहाचे पात्र बदलतो नद्यांचा बांध घातल्याने त्यांच्या तळात मोठ्या प्रमाणात गाडाचे थर साठत जाते सहा म्हणजे सेंद्रिय द्रव्यांचे कुजणे किंवा विघटन होणे सात म्हणजे कीटक कीटकनाशके आरोग्य वस्तू यांच्या पाण्यातील प्रवेश व प्रसार आठ किरण किरणोत्सर्गी पदार्थांचा जलाशयात होणारा प्रवेश व संचय नऊ मानवी क्रियांमुळे जलप्रदूषण होणे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे धन्यवाद